उद्धव साहेब म्हणजे एक सर्वसाधारण माणसाचं नेतृत्व, कुटुंब प्रमुखासारखं वागणारं नेतृत्व, कार्यकर्त्याला आपलासा वाटणारा नेता। तुम्ही इष्टीचे वारसदार होऊ शकता, विचारांचे वारसदार नाही होऊ शकता। विचारांचे वारसदार गुलाबराव पाटील आहे। बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार आम्ही आहोत। तुमचं योगदान सांगा ना पक्षात काय आहे। उद्धवसाहेब ठाकरे हे काही राजकारणी माणूस नाहीये, हा साधू माणूस बसलाय, त्याला घेणं देणं नाहीये। हा माणूस कधीच मंत्री होऊ शकला असता, कधीच मुख्यमंत्री होऊ शकला असता। हा माणूस त्या त्यागी घराण्याचा माणूस आहे की जो शेतकऱ्याचं 100% भलं करेल। आणि तुम्ही सांगताय ना उत्तर, उत्तर ऐकल्या नावर शोलेचा पिक्चरचा पुन्हा डायलॉग सांगतो तेव्हा तुम्ही म्हणाल की सन्नाटा क्यू आहे भाई। इतिहास लिहिला नाही जेव्हा आमचे नाव अलीबाबा के चाली चोरते वैसे शिंदे बाबा के चाली आमचा इतिहास आहे। टीका करताना करू द्या, आम्ही तर सांगून निघालो बाद धर लाज वाटली पाहिजे यांना आमच्यावर टीका करताना। त्याच्या त्यांना ह्या मुख्यमंत्री पदाची गरज नाही यार, ते अशा माणसाचे पुत्र आहेत की त्यांनी सत्ता मिळवली नाही, सत्ता मिळवून दिली आमच्या सारख्या टपरीवाल्यांना मंत्री केलं। शिवसेना कोणाची कोणाची म्हणजे काय आमची? अरे आमच्या समोर गमचे घालून तुमचे भाजपचे लोक उभे राहिले। आमच्या समोर हा गुलाबराव पट्टा मोदींच्या सभेत बोलला, बोलू दिलं नाही तुम्ही, बोलू दिलं नाही। त्यांनी आमच्या सारखे किती कार्यकर्ते घडवले। हा गुलाबराव पाटील जो तुमच्या समोर बोलतोय हा एक सर्वसाधारण कार्यकर्ता जो उभा आहे तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने। ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।